मुलांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमतेमध्ये सुद्धा वाढ व्हावी यासाठी पुण्यातील काही धार्मिक संस्थांनी 5 दिवसीय सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन केलंय. याचं नुकतंच उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. लक्ष्मी चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे जिल्हा योग संस्था आणि अखिल भारतीय सूर्यनमस्कार समितीच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय राज्यस्तरावरील सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन केलंय. या स्पर्धेत एकूण 2,800 विद्यार्थी सहभागी असून 60 शाळा महाविद्यालयांचाही सहभाग असल्याचं स्पर्धेचे आयोजक विश्वास शेंडे यांनी सांगितलं. पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य याच्यामधून जवळजवळ 60 शाळांमधले महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विविध अशा 6 गटांमध्ये आता सहभागी झालेत. एकूण 2,800 अशा साधारणतः 3,000 पर्यंत स्पर्धकांचा या याच्यामध्ये सहभाग आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये सूर्यनमस्काराची आवड निर्माण व्हावी, त्यांचे विविध जे आत्ता सगळ्या शारीरिक व्याधी आहेत त्या कमीत कमी व्हाव्यात आणि पुढच्या जनरेशनला त्याचा खूप फायदा व्हावा, एवढीच ही आमच्या लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल एज्युकेशनल ट्रस्टची एक इच्छा आहे. नव्या पिढीला चांगले संस्कार लागावे, बुद्धी बरोबरच शरीराच्या अवयवात वाढ व्हावी, शरीराच्या व्याधी जडू नये, मुलांना खेळात रुची निर्माण व्हावी यासाठी सूर्यनमस्कार केले जातात. सूर्यनमस्काराचं महत्व पटवून देण्यासाठी विविध धार्मिक सामाजिक संस्था सूर्यनमस्काराचे आयोजन करत असतात. आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलांनी 13 सूर्यनमस्कार काढले, त्यातच स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं. या स्पर्धेला 16 मान्यता प्राप्त परीक्षक असून कांचन बापट हे मुख्य परीक्षक आहेत. सदर स्पर्धा 5 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर पर्यंत सुरू असणार आहेत. या स्पर्धेत निवड झालेल्या पहिल्या 3 शाळांना बक्षीस आणि विजेते उपविजेते असे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या चिमुरड्यांनी सूर्यनमस्काराचं महत्वही सांगितलं. आणि मला हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तो मला खूप आवडला, कारण मला सूर्यनमस्कार घ्यायला आवडतं, कारण त्याच्याने स्टॅमिना पण वाढतो आणि फिट पण राहतो. आणि मला स्पोर्ट्समध्ये सुद्धा खूप आवड आहे, म्हणून मला हा कार्यक्रम खूप आवडला. सूर्यनमस्कारामुळे शारीरिक वाढ होत असून शरीराच्या व्याधी समूळ नष्ट होत असतात, त्यामुळे सर्वांनी सूर्यनमस्कार करत राहावे असे आवाहनही या लहानग्या चिमुरड्यांकडून करण्यात आले. मी सूर्यनमस्कार घालते आणि तुम्ही पण घाला, त्याच्याने आपल्याला खूप चांगलं वाटतं. सूर्यनमस्कार हा प्रकार अबाधित राहावा आणि देशाची तरुण पिढी घडावी असा उद्देश या स्पर्धेच्या आयोजनामागे असल्याचं महाराष्ट्र ऑलिम्पिक समितीच्या सचिवांनी सांगितलं.